जीवनामध्ये तुम्हाला स्थिरता बाळगणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला स्थिर समाज निर्माण करायचा आहे स्थिर व्यवस्था निर्माण करायची तर त्या समाजाचा जो घटक आहे तो म्हणजे माणूस व्यक्ती तो, तो स्थिर असला पाहिजे स्थिर म्हणजे निष्क्रिय नाही प्रचंड सक्रिय परंतु मानसिक स्तरावरती अत्यंत शांत संयमित प्रतिक्रिया म्हणजेच प्रतिसाद असतो जर तुम्ही प्रतिक्रिया स्थिरतेने देत असाल तर त्यालाच प्रतिसाद असं म्हटलं जातं निर्भयता ही स्थिरतेतून जन्माला येते आणि भय हे चंचलतेतून जन्म जो मनाच्या स्तरावरती पूर्णपणे वेळलेलं आहे त्याचं मन सतत चंचल राहत आणि चंचल मन तुम्हाला कधीही योग्य निर्णय घेऊ देऊ शकत नाही किंवा योग्य कृतीमध्ये साथ देऊ शकत नाही मनुष्याच्या अंतरंगामध्ये ना जोपर्यंत स्थिरता येत नाही वैयक्तिक आणि व्यक्तिगत स्तरावरती तोपर्यंत ही समाजव्यवस्था कधी स्थिर होऊ शकत नाही जीवनामध्ये त्याला जे जे हवं आहे ते त्याच्याजवळ आपोआप येईल त्याने स्वतःमध्ये काय बाळगली पाहिजे स्थिरता बाळगली प्रचंड सक्रिय राहिलं पाहिजे परंतु स्थिरता बाळगणं फार गरजेचं आहे स्थिरता म्हणजे काय आता जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये मी पूर्णपणे सामावलेलो आहे क स्थिरता आहे तो कधीच तक्रार करत नाही ज्याच्याक स्थिरता आहे तो कधी चिडचिड करत नाही आणि त्याने जरी चिडचिड केली तरी ती दुसऱ्याच्या भल्यासाठी असते त्याला माहीत असतं मी चिडचिड करतोय शरीर प्रचंड अस्थिर होऊ द्या किती पण सक्रिय होऊ द्या शरीरामध्ये किती पण चंचलता येऊ द्या मन स्थिर अस तुम्हाला आजूबाजूची परिस्थिती फार उकसवेल बांधण्यासाठी चिडण्यासाठी वैतागण्यासाठी पण तुम्ही स्वतःला काय ठेवलं पाहिजे स्थिर ठेवलं पाहिजे आणि ते स्थिर ठेवून तुम्ही प्रचंड सक्रिय राहिलं पाहिजे तुमच्या ज्या जीवनाचं योगदान या समाजाला देत राहिलं पाहिजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हेच स्थिरतेचं आणि शांततेचं काय आहे सर्वात मोठं लक्षण आहे जर खऱ्या खुऱ्या अर्थाने जर आमची शक्ती एकवटायची असेल तर आम्हाला स्थिर होणं गरजेचं आहे या नवरात्रीच्या उत्सवामध्ये स्थिरता फार महत्वाची आहे तर तुम्ही त्या शक्तीचं काय करू शकता अनुभव घेऊ शकता मित्र ओ तुम्ही अशा इमारतीमध्ये राहणं पसंत कराल की जिची खांब सतत घालतो आहे तो अस्थिर आहे खात्री नाही आहे की आ उभा राहील की नाही किंवा तुम्ही अशा वाहनामध्ये प्रवास कराल की ज्या वाहनाची चाकं डगडग करताय त्यांची कुठली खात्री नाही आहे की ते स्थिर राहतील किंवा आहे त्याच दिशेने चालतील तुम्ही अशा विमानातून तुम प्रवास कराल की जे विमान सतत हिलकावे खाते या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला एक लक्षात येतं की स्थिरता माणसाच्या आयुष्यामध्ये मा किती महत्त्वाची आहे स्थिरतेबद्दल जर बोलायचं गेलं तर आपण एक निरीक्षण जर केलं समाजाचे जे स्तर आहे दरिद्री गरीब मध्यमवर्गीय श्रीमंत अतिश्रीमंत जर तुम्ही अशा प्रकारे जर स्तर बघितले किंवा तुम्ही मूर्ख अज्ञान सज्ञान आणि ज्ञानी आणि पंडित अतिशय संत योगी असा जर तुम्ही स्तर तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला एक निश्चितपणे लक्षात येईल की जसजसं तुम्ही वरच्या स्तरावर जाता अगदी अधिकारी पण घ्या सामान्य शिपाई त्याच्यावरती ना सुपरवायझर असेल तिथला क्लर्क असेल मध्यम अधिकारी असतील उच्च अधिकारी असतील आणि ज्येष्ठ अधिकारी असतील तर त्या स्तरामध्ये हे तीनही स्तर मी तुम्हाला जे सांगितले या तीनही स्तरामध्ये तुम्ही जर टप्प्याटप्प्याने वर गेलात तर प्रतिक्रिया देण्याचा जो कालावधी असतो तो वाढत जातो रिस्पॉन्स पिरियड ज्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स टाइम तो वाढत जातो जेवढ्या पटकन तळाची लोक तुम्हाला प्रतिक्रिया देतात तेवढ्या पटकन तुम्हाला वरिष्ठ लोक प्रतिक्रिया देत नाही त्यांची प्रतिक्रिया शांतपणे असते निवांत असते ते घाईघाईमध्ये कधीच निर्णय घेत नाही किंवा अंमलबजावणी करत नाही पण जेवढं तुम्ही खाली खाली उतरत जाल तेवढं आज आत्ता ताबडतो मग आज आत्ताची घाई कोणाला आहे खालच्या स्तरावर आहे तुम्हाला जर वरच्या स्तरावर तुम्ही गेलात तिथे शांतता आहे म्हणजे तुम्ही जर महान व्यक्तिमत्व जर पाहिली छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही जर चरित्र पाहिलं तर अफजल खान ज्याला बघून औरंगजेब पळून गेला होता विचार करा काय माहिती तुम्हाला अफजल खानाबद्दल पहार वाकवायचा तो अतिशय बलदंड शरीर अतिशय तीक्ष्ण अशी बुद्धी आणि अतिशय क्रूर असं व्यक्तिमत्व ज्याला बघून मुघल बादशाह औरंगजेब स्वतःची सुटका करून पळून गेला होता का औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांना एवढा घाबरत होता कारण त्या औरंगजेबाला पळून लावणाऱ्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारे शिवाजी महाराज आहे त्याच्या बुद्धीला मात देणारे शिवाजी महाराज आहे कशी मान दिली दे त्यांनी कसा त्यांनी कोथळा बाहेर काढला अतिशय त्याच्या तुलनेमध्ये शारीरिक बळ अतिशय कमजोर सैन्य बळ सुद्धा कमजोर त्याचं लाखांमधलं आणि आपलं आजारांमधलं सैन्य कुठेच टिकावणं त्याच्या नुसत्या नुसत्या नावाने आणि त्याच्या सैन्याच्या नुसते या शक्तीने माणसं गावाच्या गाव सोडून पळून जायची सरदार आपल्या तलवारी खाली ठेवून द्यायचे काय केलं असेल छत्रपतींनी स्थिरता तुळजापूरचं भवानी आईचं मंदिर उद्ध्वस्त केलं सगळी देवालये नष्ट पन... केली रस्त्यामध्ये शेकडो गावं उद्ध्वस्त केली पण छत्रपती शांत राहिले शिवाजी महाराज शांत राहिले एवढे शांत राहिले की खाला खरंच असं वाटलं की छत्रपती घाबरले सिंह एक पाऊल मागे जातो म्हणजे तो माघार नाही घेत तो झेप घेण्याची तयारी करत असतो आणि तुम्ही तेव्हा झेप घेऊ शकता जेव्हा तुम्ही शांत असता मग हे त्यांच्या शांतीचं काय आहे फळ आहे स्थिरता आहे त्यांच्याकडे प्रचंड स्थिरता आम्ही सहज विचलित होतो आम्ही सांगतो खरं आम्ही छत्रपतींचे वारस आहोत छत्रपतींचा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळातल्या मंडळात मांडणं होतात आमचा एवढा सुद्धा संयम नाही एवढी पण स्थिरता आमच्याकडे नाही सांगण्याचं तात्पर्य जीवनामध्ये तुम्हाला स्थिरता बाळगणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला स्थिर समाज निर्माण करायचा आहे स्थिर व्यवस्था निर्माण करायची तर त्या समाजाचा जो घटक आहे तो म्हणजे माणूस व्यक्ती तो स्थिर असला पाहिजे स्थिर म्हणजे निष्क्रिय नाही प्रचंड सक्रिय परंतु मानसिक स्तरावरती अत्यंत शांत रक्त खळून येत आहे तरी पण मस्तक स्थिर आहे वादळाला सुद्धा आपल्या मुठीमध्ये दाबून धरण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे तो परिस्थितीवर निश्चित मात करतो संयमित प्रतिक्रिया म्हणजेच जा प्रतिसाद असतो जर तुम्ही प्रतिक्रिया स्थिरतेने देत असाल तर त्यालाच प्रतिसाद असं म्हटलं जातं डिले रिॲक्शन इज कॉल्ड रिस्पॉन्स संयम ठेवला संयम ठेवला शांतता ठेवली अनेकांनी प्रश्न निर्माण केले कुठे आहे शिवाजी अफजल खानाला घाबरून लपून बसले सगळी टीका सहन केली होत असलेले अन्याय सहन केला किती वेदना सहन केल्या असतील याची आम्ही कल्पना करू शकत नाही पण सगळं केल्यानंतर कायमच्या वेदना संपवल्या हे सगळं करण्यासाठी स्थिरता महत्वाची मृत्यूचा साक्षात मृत्यूचा सामना करायचा आहे हीच गोष्ट शहिस्ते खानाच्या बाबतीमध्ये शहिस्ते खान जेव्हा तरुण आला पुण्याचा माल जेव्हा त्याने काबीज केला आणि तो काही वर्ष राहिला तिथे एक दिवस दोन दिवस महिने नाही काही वर्ष जेव्हा कुणीतरी तुमच्या छातारावर येऊन बसतं आणि तरी तुम्ही स्थिर राहता ही गोष्ट सोपी नाही आहे तुम्ही झोपलेले आहेत आणि भुजंग आला असा फाना उभारलो आणि तुमचे डोळे उघडे हा डोळ्यांची फडफडी एकशे वीसच्या स्पीडनी होईल पण जो स्थिर राहतो ना त्याच्या बाबतीमध्ये वेगळं घडतं तुमच्यासमोर वाघ जरी उभा असला आणि सिंह जरी उभा असला आणि तुम्ही जर शांत उभे हो राहिले तर तो, तो सुद्धा शांत उभा हो राहतो मग तो भुजंग असेल किंवा सिंह असेल किंवा वाघ असेल हिंस्र प्राणी सुद्धा भिवून पाळणाऱ्याच्या पाठीमागे लागता स्थिर उभय असलेल्याच नाही निर्भयता ही स्थिरतेतून जन्माला येते आणि भय हे चंचलतेतून जन्माला मग शाहिस्ते खानाच्या वेळेस प्रचंड संयम ठेवला प्रचंड शांतता ठेवली स्थिरता ठेवली आणि मग पुढे काय घडलं ते सगळं तुम्हाला माहिती आहे आपल्याला फक्त मोठं छाटली एवढंच माहिती आहे कित्येक सरदारांच्या कथली केल्या हे नाही माहिती आहे तो काय फक्त मोठं छाटले म्हणून पळून नाही गेला त्यांच्या अंतर्ग्रहापर्यंत छत्रपती पोहोचले स्वतःचा वाडा होता बालपण तिथे गेलेलं होतं कोपरान कोपरा माहित होता परंतु हे सगळं प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी स्थिरता होती आणि तुम्ही ही स्थिरता सर्व महान लोकांमध्ये पाहाल माणसाकडे ती गोष्ट नाही आहे त्याला आज आत्ता ताबडतोब पाहिजे जे, जे काय पाहिजे ते उद्याचं कोणी पाहिलं बरोबर आहे लोक बोलतात सहज सहज उद्याचं कोणी पाहिलं जो असं बोलतो की उद्याचं कोणी पाहिलं निश्चितपणे त्याच्या अंतकरणामध्ये शांतता नाही तो प्रचंड भयभीत आहे जो मनाच्या स्तरावरती पूर्णपणे वेढलेला आहे त्याचं मन सतत चंचल राहत आणि चंचल मन तुम्हाला कधीही योग्य निर्णय घेऊ देऊ शकत नाही किंवा योग्य कृतीमध्ये साथ देऊ शकत नाही आदळ आपड सांड लवण ज्या गोष्टी आपल्याकडनं होतात अपघात आप होतात छोट छोटे छोटे किंवा मोठे ह्याच्या पाठीमागे अस्थिरता आहे सद्गुरू असं म्हणता की मनुष्याच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत स्थिरता येत नाही वैयक्तिक आणि व्यक्तिगत स्तरावरती तोपर्यंत ही समाज व्यवस्था कधी स्थिर होऊ शकत नाही आपण असं म्हणतो समाजाचं काही खरं नाही समाज, समाज बिघडला समाज बनला कोणापासून समाज आपल्यापासून बनला आपण जर स्वतःला उन्नत बनवलं तर समाज उन्नत व्हायला वेळ लागत मग स्थिरता जी आहे ती व्यक्तिगत स्तरावरती महत्वाची मला सांगा आपलं जे शरीर बनलं ते कशापासून बनलं पेशींपासून बनलं जर पेशी जर निरोगी राहत असेल तर शरीर निरोगीच राहणार आहे पण तुमची पेशी जर निरोगी नसेल अस्वस्थ असेल तर शरीर काय होणार आहे अस्वस्थ राहणार ही जी इमारत आहे या इमारतीला ज्या विटांनी बनवलं त्या ज्या विटा आहेत त्या विटा जर मजबूत असतील तर इमारत मजबूत राहणार त्या विटा जर कमजोर असतील तर इमारतसुद्धा कमजोर होणार सद्गुरू हेच सांगत आहे त्या पेशी किंवा त्या विटा म्हणजे आपण आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या एकसंगतेने समाज निर्माण होतो म्हणजे समाज आम्हाला जर योग्य दिशेने घेऊन जायचं असेल तर आपली दिशा निश्चित असणं गरजेचं आहे आणि आज ती भरकटलेली आहे कशा अर्थाने भरकटलेली आहे तुम्ही कोणीही माणूस बघा तो, तो शांतपणे राहू शकत नाही लहान मुलं तुम्ही ज्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न करा ते बसू शकत नाही आणि तुम्ही ज्यांना जबरदस्ती बसवलं ते निश्चितपणे त्यातून बाहेर पडल्यावर काहीतरी नुकसान करणार काहीतरी खोळ्या काढणार विनाकारण कोणाला तरी त्रास देणार ज्या मुलांना दाबून ठेवलं जातं त्यांचं दमन केलं जातं ती मुलं विकृत बनतात तुम्ही झाडाला जर त्याच्या दिशेला नाही जाऊ दिलं ते वाकडं होत पण लहान मुलांमध्ये एवढी अस्थिरता कशामुळे कारण त्याचा विकास होतो जेव्हा तुमची जखम बरी होत असते तेव्हा ती ते फार खाजव येते प्रचंड खाज येते कारण तुम्ही तिथं तुमचं शरीर बनत असतं शरीर बनतं आहे ऊर्जा प्रचंड तेजस्वी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचं चंचल असणं साहजिक आहे प्राकृतिक आहे परंतु पूर्ण विकास झाल्यानंतर देखील आमच्या मनामध्ये जर चंचलता असेल शरीरामध्ये जर चंचलता असेल तर आमचं शरीर हे निश्चितपणे अपघातग्रस्त होणार आहे रोगट होणार आहे शांत राहणं आज एक आव्हान आहे प्रत्येक माणसासाठी एक तर त्याला मोबाईल तरी पाहिजे काहीतरी मनोरंजन पाहिजे गप्पा तरी पाहिजे कोणाबरोबर किंवा टी व्ही तरी चालू पाहिजे तुम्हाला तुमच्या जीवनाचं महत्त्वच नाही आहे yeah. बरोबर आहे जर अशा माणसांची संख्या वाढली तर साहजिकच तुम्ही असा समाज निर्माण करणार ज्याला या जीवनाचे मूल्य नाही तुम्ही जर आदिवासी भागात गे कधी गेलात ज्या भागामध्ये आजही सभ्यता पोचलेली नाही त्यांना कधीच वाटत नाही की आपण विकास करा, करा। ते आहे त्याच्यामध्ये काय खुश आहे तसं अज्ञानी माणसाचं आळसी माणसाचा असतं तो त्याच्या मानसिक चंचलतेमध्ये पूर्ण व्याम व्यस्त असतो बघा जी तामसी माणसं असतात ते वृत्तीचे त्यांचं शरीर थंड असतं जड असतं पण मन मात्र भयंकर चंचल असत शरीराची जी काही जडता आहे ती कशाला प्रभावित करते मनाला तुम्ही त्यांना तुम्ही ते ऐकलं असेल ना लहानपणी खेळ असायचे धक्का लागे बुक्का धक्का लावतो मी लगेच बुक्का मारे ठीक आहे आणि दुसरा एक शब्द हो होता चिरगूट लागलेल का चिमटा घेणार चिरगूट म्हणजे कपडा कपडाचा धक्का लावला तर मी तुला चिमटा घेणार हा खेळ होता हा बाल्य खेळ नाही आहे हा मोठा झाला तरी चालूच आहे फक्त त्याच्या व्याख्या बदलल्या रूप बदललं ज्याला पटकन राग येतो पटकन चीड येते पटकन प्रतिक्रिया देतो तो, तो शरीराने तामसी आहे आणि म्हणून त्याचं मन अतिशय काय आहे चंचल आहे पटकन त्याचे रूप लगेच बदलतं आत्ता दोन मिनटापूर्वी सज्जन असलेला माणूस दोन मिनिटामध्ये हिंस्र बनतो त्याचं कॅरेक्टर चेंज होता बघा चरित्र हे माणसाचं स्थिर असलं पाहिजे कॅरेक्टर इज एव्हरीथिंग पण चरित्र, चरित्र माणसाचं एक संघ कधी राहील जर त्याचं मन स्थिर असेल तर आज जेव्हा माणसांच्या संपर्कामध्ये आपण जातो आपल्याला हेच कळत नाही की याचा नेमकी कॅरेक्टर काय आणि ते कळण्यासाठी आपल्याकडं पण कॅरेक्टर हे फार महत्वाचं आहे दुसऱ्याची परीक्षा घ्यायची म्हटल्यावर आपण ती परीक्षा उत्तीर्ण झालेलो पाहिजे नुसती उत्तीर्ण नव्हे चांगल्या मार्गांनी गुणवत्तेमध्ये आलेलो पाहिजे काठावर पास झालेल्या शिक्षकांनी जर गुणवत्ताधारक मुलाचा पेपर तपासत होतो तसाच तपासणार ज्याला घरामध्ये कोणी विचारत नाही तो मोदींना सल्ला देतो हे अस्थिरतेचं लक्षण आहे मनाच्या अस्थिरतेचं तुम्ही पहा त्यांचं घरात काही चालत नाही ते बार बाहेर फार ओकूम गाजवायचा प्रयत्न कर ज्यांना घरामध्ये सन्मान असतो आदर असतो ते कोणावरही वरचडपणा करण्याचा प्रयत्न करत नाही तुमच्यामध्ये महत्वाकांक्षा असेल तुम्हाला कोणावर तरी सत्ता गाजवण्याची इच्छा होत असेल तर निश्चितपणे तुम्ही गुलामीत जगलेले आहात मग ही जी मनाची अवस्था आहे ही चंचल अवस्था आहे याला कारणीभूत अनेक घटक आहेत आहार आहे विहार आहे संगत आहे सामाजिक प्रभाव आहे व्यवस्थेचा निश्चितपणे पण तरीसुद्धा या उपरांत देखील आपल्याकडं चॉईस करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाकडे कोणता आहार खायचा आहे हे तुमच्या हातात आहे जनावराच्या हातात आहे का हा तुमच्या गोट्यामध्ये बांधलेल्या गायींच्या हातामध्ये नाही आहे त्यांनी चारा कोणता खावा तुमच्या हातात आहे काय आहार घ्यावा कुठे विहार करावा कोणाच्या संगतीत राहावं कोणाच्या प्रभावाखाली यावं कोणाला गुरु मानावं कोणाला फॉलो करावं हे सगळं आपल्या हातात आहे परंतु बऱ्याच वेळा असं होतं बहुत करून असं होतं की आम्हाला जे अनुकूल आहे आमच्या स्वभावाला जे अनुकूल आहे आम्ही त्याला फॉलो करू मग आपण म्हणतो डवळ्या जरी पवळा बांधला वांधणे पण गुणात असं वाटलं होतं की तो ढावळा आहे हा बी ढावळा होईल त्याच्याबरोबर एक नाही ढवळा म्हणजे पांढरा एक नाही गोऱ्याची संगत करून तुम्ही गोरे वालकणी माहीत नाही पण तुम्ही त्याच्यासारखे व्हाल त्याचे, त्याचे गुण तुम्हाला लागतील आमचं मन स्थिर जर असेल तर आम्हाला योग्य अयोग्य याची काय होते जाणीव होते का बरं आम्ही स्थिर असलो पाहिजे कोंबडे असतील किंवा उंदीर असेल कधी पकडण्याचा प्रयत्न करा बघा जनरली आपल्याकडे एक अनुभव आहे खूप सुंदर अनुभव आहे आपल्या आजूबाजूला डास असला की आपण त्याला काय करतो मारण्याचा प्रयत्न करतो कमीत कमी हुसकवण्याचा तरी प्रयत्न करत। करतो पण छोटासा डास माणसाला काय करतो हुलकवणी देतो देतो कधी कधी तुम्ही त्याला फॉलो कर बघा किती क्षुद्र जीव आहे परंतु तुम्हाला हरवत होतो का तो एवढा वेगवान असतो एवढा चंचल असतो तो दिशा सतत तो बदलत राहतो जसा जसा एखादा ससा किंवा एखादी आरीण त्याच्या शिकार करणाऱ्या प्राण्याला काय करते होलकवणी देते तसं आपल्याला तो डान्स असा होलकवणी देतो का बरं माहिती आहे कारण जो तो ज्याप्रमाणे डान्स करतो ना तुम्ही पण त्याच्याप्रमाणे डान्स करतो तुम्ही जर स्थिर राहिलात तुम्ही त्याला सहज पकडू शकता एकदा गावाकडे आम्ही लहानपणी गाया बांधलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये खोटे होते, होते सगळे तिथे एक बीळ होत आणि त्याच्यातून एक साप असा बाहेर मुंडगं काढून बसलेला होता नाग होता धामणीला पण अशी सवय असते बाहेर मुंडगं काढून बसायची आमच्या एक माणसाला वाटलं हा कुठंच आहे तो गेला गाई बांधाल त्याला लक्ष लक्षामध्ये मग पुढे काय झालं असं सांगण्याची गोष्ट आहे का असं आहे तू साप बघा तुम्ही असा स्थिर असतो कुंडली घालून बसलेला असतो घात लावून बसलेला असतो जसे परकीय सैनिक ज्याप्रमाणे अँबूश लावतात घात लावतात सापळा असतात आणि शांत बसतात त्याप्रमाणे तुमची स्थिरता फार महत्वाची तरच त्या शिकार मिळते शिकार त्याच्या जवळ येते त्याला शिकारी जवळ जायची गरज नाही तसं जीवनामध्ये त्याला जे जे हवं आहे ते त्याच्याजवळ आपोआप येईल त्याने स्वतःमध्ये काय बाळगली पाहिजे स्थिरता बाळगली पाहिजे प्रचंड सक्रिय राहिलं पाहिजे परंतु स्थिरता बाळगणं फार गरजेचं आहे तर सद्गुरू आज आम्हाला हेच सांगताय की जर तुम्हाला एक चांगला समाज निर्माण करायचा असेल स्थिर समाज निर्माण करायचा असेल आज ज्या पद्धतीने अस्थिर समाज आहे अस्थिर समाजाचा परिणाम काय आहे हो, कोणाचा कोणावर विश्वास नाही कोणाचा कशाला हो स्वतःवरच विश्वास नाही मी आज जे बोललो मी तसं वागेल का कल्पना नाही मी ज्याप्रमाणे स्वतःला ओळखतो मी तसाच आहे का माहीत नाही आम्ही दुसऱ्याचं विचारतो का हो मी कसा दिसतो आज आरशात पाहून आलेलो असतो घरी तरी पण पूर्वी असे आरसे असायचे छोटे छोटे आता पूर्ण आरसे मिळतात अगदी नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत दिसतो त्याच्यामध्ये तरी विश्वास बसत नाही आरसा दिसतो तसाच आहे का मी समोरच्याला विचारतो अहो मी कसा दिसतो आज हां सांगा मी कशी दिसते कशामुळे होतं बसिरते मग स्थिरता बस म्हणजे काय आत्ता जी परिस्थिती आहे तिच्यामध्ये मी पूर्णपणे सामावलेलो आहे ज्याच्याकडे स्थिरता आहे तो कधीच तक्रार करत नाही ज्याच्याक स्थिरता आहे तो कधी चिडचिड करत नाही आणि त्याने जरी चिडचिड केली तरी ती दुसऱ्याच्या भल्यासाठी असते त्याला माहीत असतं मी चिडचिड करतोय जशी आई आपल्या मुलावर रागवते तिला माहीत असतं मी रागवते ती या तरापर्यंत रागवत नाही की तिच्या मुलाचा गळा आवडेल मांजर जशी आपल्या पिलाचा गळा पकडते ज्याप्रमाणे एखादा वाघ आपल्या शिकारीला उचलतो तशीच मांजर आपल्या पिढीला उचल मी ऑब्झर्वेशन करा वाघ सुद्धा त्याच्या पिढीला असंच उचलतो तोच वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा ती वेगळ्या पद्धतीने उचलत त्याला माहिती असतं ते नाटक नाही आहे शिकार उचलतोय म्हणजे पण हे नाटक आहे वाटतं शिकार केल्यासारखं परंतु एकदम नाजूकपणे सहजपणे हाताळत तसं आई आईचा राग आईचं चिडणं हे वात्सल्यापोटी असतं पोटी असतं तसं तुमच्या जीवनामध्ये जर स्थिरता असेल डोक्यामध्ये शांतता असेल त्याला तर साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरी म्हटलेले ज्याच्याकडं श्रद्धा आहे ज्याच्याकडं संयम आहे त्याच्या जीवनामध्ये स्थिरताच असते नवे नवे जो स्थिर आहे तोच श्रद्धा ठेवू शकतो संयमित श्रद्धा श्रद्धा म्हणजे असं नव्हे की माझा देवावर पूर्ण भरोसा आहे आणि एक गोष्ट मनात होती झाली का खरंच देव आहे का ही स्थिरता नाही स्थिरता म्हणजे देव जो काही करेल ते मला मान्य आहे त्यांनी माझ्यासमोर साक्षात मृत्यू जरी उभा केला तरी पण तो आनंदाने त्याला मी समर्पित करायला तयार आहे याला स्थिरता म्हणतात याला श्रद्धा आणि सबरी म्हणतात बरोबर आहे नाही तर जातो एक दिवस आणि शंभर रुपये दानपेटी मी टाकून येतो आणि पाच लाखाची लॉटरी व्हायची वाट पाहतो आणि जर नाही लागली तर म्हणतो काय कराय साहेबांचं हा बरोबर आहे म्हणजे जीवन जगण्याची जी कला आहे ती कुठे आहे आणि कशी आहे याचं वर्णन आज गुरु आम्हाला करताय आणि जर आम्ही अशा प्रकारे जर आमच्या जीवनाचं आकलन करायला लागलो आणि जीवनामध्ये आम्ही जर अशा प्रकारे पूर्णपणे स्वतःला जर समरस करून टाकलं तर आमच्याकडे कुठल्या प्रकारचं भय उरणार नाही आमच्याकडे कुठल्या प्रकारची दहशत उतरणार उरणार नाही निराशा होणार नाही कोणाबद्दलही आम्ही शासन होणार नाही कोणाच्याही विश्वासघाताचा आम्हाला त्रास होणार नाही कारण स्थिर माणूस जो असतो तो प्रत्येक गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारतो काही असो तो त्याच्यामध्ये समरस व्हायला काय असतो लगेच तयार असतो बरोबर आहे तुम्ही किती पण प्लॅन चेंज करा तो त्या प्लॅनमध्ये चांगला शोध बरोबर आहे आणि जो निगेटिव्ह असतो तुम्ही त्याला साक्षात स्वर्ग जरी दिला तो म्हणतो याच्यामध्ये काही तिखट लागत नाही काही तर तुम्ही जर सात्विक भोजन दिलं तो म्हणतो याच्यामध्ये काही तिखटच नाही म्हणजे चंद्रावर सुद्धा लाभ शोधणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे अशा लोकांच्या मनामध्ये अस्थिरता आहे आणि म्हणून त्या अस्थिरतेबद्दल असद्गुरु बोलत आहे आम्ही सर्वजण जर खऱ्या खुऱ्या अर्थाने जर आमची शक्ती एकवटायची असेल तर आम्हाला स्थिर होणं गरजेचं आहे या नवरात्रीच्या उत्सवामध्ये स्थिरता फार महत्त्वाची आहे तर तुम्ही त्या शक्तीचं काय करू शकता अनुभव घेऊ शकता शरीर प्रचंड अस्थिर होऊ द्या किती पण सक्रिय होऊ द्या शरीरामध्ये किती पण चंचलता येऊ हो द्या मन स्थिर असलं पाहिजे माणसांचं उलट आहे माणसांचं शरीर स्थिर असतं असं जड पडलेलं असतं आजगरासारखं मुरदाडलेलं असतं आणि मन मात्र भयंकर चंचल असतं आत्मदे भयंकर याची विरुद्ध अवस्था म्हणजे स्थिरता आहे काय विलक्षण कौशल्य असलेली माणसं जगामध्ये आहे पण त्यांच्या अंतकरणामध्ये बिलकुलही अविश्वास नाही स्वतःवर बिलकुलही शंका नाही स्वतःवर शंका घेणारा माणूस कधी स्थिर नाही राहू शकत जो स्वतःवर शंका घेतो तो जगात कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही कळलं तुम्हाला मी या छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये पहिलं म्हणजे वर्तमान क्षणामध्ये जगणं दुसरं म्हणजे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणं जीवनामध्ये श्रद्धा आणि सबरीनं जगणं प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं शोधणं सात्विक आहार घेणं सत्संग करणं कायम सत्याचा मार्ग स्वीकारणं या गोष्टींमुळे तुमच्यामध्ये स्थिर करेल <laughs> या मार्गाने जर आम्ही गेलो तर मला वाटतं एक सुंदर असा समाज आम्ही निर्माण करू शकतो आज पोलीस दवाखाने आणि न्यायालय याच्यामध्ये प्रचंड काम वाढतं आहे प्रचंड ही आमची प्रगतीची लक्षणं नाही आहे समाजाच्या अस्थिरतेची लक्षणं आहे आणीबाणीची लक्षणं आहे आणि या आणीबाणीकडे आज समाज चाललेला आहे तिसऱ्या महायुद्धाकडे समाज चाललेला आहे जग चाललेलं आहे शेजारी पाजारी भांडत होते तिथपर्यंत ठीक होतो आता देश भांडायला लागले काही दिवसांनी जगाचे दोन तीन भाग होतील आणि ते एकमेकाशी भांडतील अशा परिस्थितीमध्ये जो स्थिर राहील ना तोच पुढे जाईल जो अस्थिर होईल त्याची राख रांगोळी होईल लक्षामध्ये आणि म्हणून तुम्हाला आजूबाजूची परिस्थिती फार उकसवेल बांधण्यासाठी चिडण्यासाठी वैतागण्यासाठी पण तुम्ही स्वतःला काय ठेवलं पाहिजे स्थिर ठेवलं पाहिजे आणि ते स्थिर ठेवून तुम्ही प्रचंड सक्रिय राहिलं पाहिजे तुमच्या ज्या जीवनाचं योगदान या समाजाला देत राहिलं पाहिजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हेच स्थिरतेचं आणि शांततेचं काय आहे सर्वात मोठं लक्षण आहे चला आपण सद्गुरूंच्या या संदेशाला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा थोडा तरी प्रयत्न करूया जेणेकरून आमचं जीवन स्वतःचं जीवन स्थिर होईल आणि आमच्या आजूबाजूला असलेल्या माणसांचं जीवन आम्ही त्याप्रकारे सुंदर बनवू शकू धन्यवाद <laughs>